समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज. खडाव तालुक्यातील भोसरे येथे श्री हनुमान विद्यालय, श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट भोसरे आणि ग्रामस्थ पंचक्रोशी भोसरे यांच्या वतीनं पांडुरंगाच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिकात्मक बाल विठोबा आणि रुक्माई यांचं पूजन करून या दिंडीची सुरुवात झाली. यावेळी हरिभक्त पारायण जगन्नाथ येवले यांना श्री हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊशेठ जाधव, विश्वस्त भीमराव जाधव, चेअरमन संजय अण्णा जाधव, विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी, भजनी मंडळाचे अनेक बुजुर्ग, वारकरी बांधव, विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. भोसरे गावचे छोटा गंधर्व पुरस्कार प्राप्त मृदुंगमणी हनुमंत पुजारी आणि जगन्नाथ येवले यांना या दोन्ही बुजुर्ग कलाकारांनी हरिनामाच्या गजरानं वारीचा प्रारंभ केला. प्रतिकात्मक विठोबा रुक्माईची यावेळी गावातून प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी अनेक भाविकांनी या विठोबा रुक्माईचं दर्शन घेऊन आपल्याला वारीचा लाभ मिळाल्याची भावना व्यक्त केली. प्रतिकात्मक वारीची सांगता श्री हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री भाऊशेठ जाधव, विश्वस्त भीमराव जाधव, चेअरमन या दानशूर नागरिकांनी वारीची सांगता उत्तम प्रसाद देऊन केली. पंढरीच्या वारीच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक दणाने जेटी आणि सर्व शिक्षकांचं अभिनंदन केलंय. आपल्या सर्वांना या जगामध्ये कोणी मोठा आणि कोणी छोटा नाही. आपण सगळे पांडुरंगाची नोकरी आहोत, सर्वजण समान आहोत असा संदेश देणारा आपला हा वारकरी संप्रदाय अत्यंत सुंदर असे वारकरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. अत्यंत वतीनं आजच्या उद्योगाला आणि एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ काळे आणि रमेश भोसले भोसरे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.